त्यानंतरची बातमी मुंबई जवळच्या नालासोपाऱ्यातली नालासोपाऱ्यामध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच रक्तपाताची घटना घडलेली आहे. एका तरुणानं आपल्या रूम पार्टनरची हत्या केली आहे आणि हत्येनंतर तरुणीचा मृतदेह बेडमध्ये ठेवून आरोपी फरार झालाय. हा तरुण बेरोजगार होता आणि ही तरुणी नर्स म्हणून काम करत होती, त्यामुळे वादातून तरुणीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. भांडणातनं त्याने तिचा खून करून तिचं प्रेत घरामध्येच एका त्याच्या बेडमध्ये लपवून ठेवलं. घरातले सगळे इतर सर्व संसार उपयोगी वस्तू जसे वॉशिंग मशीन वगैरे इतर वस्तू भांडीकुंडी ह्या त्याने घाईगडबडीत विकल्या आणि तो पळून गेला होता. आम्ही नंतर काही तपास केला असता आम्हाला तो एका ट्रेननी चालल्याची माहिती मिळाली. मग आम्ही आरपीएफच्या मदतीनं त्याला राजस्थानमध्ये ट्रेन जात असताना तिथे त्याला आरपीएफच्या पोलिसांना आम्ही त्याचे फोटो वगैरे डिटेल्स पाठवले होते. तिथं राजस्थान पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे आणि आपली टीम त्याचा ताबा घेण्यासाठी आता रवाना झालेली आहे. नालासोपाऱ्यातल्या आचोळे रोड इथं तरुणीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमिओला तरुणीनं आणि तरुणीच्या आईनं भर रस्त्यात कायमची अद्दल घडवली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कोणतीही नोंद झालेली नाही. अशा प्रकारची टवाळकी करणाऱ्या तरुणांनी या परिसरात उच्छाद मांडल्याची तक्रार या परिसरातल्या नागरिकांनी केली आहे. यानंतरची बातमी नवी मुंबईतली आहे. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना डेकेअरमध्ये ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. नवी मुंबईतल्या वाशी इथं डे केअर सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. डे केअर सेंटरमध्ये एका 16 महिन्याच्या चिमुरड्याला मारहाण करण्यात आलेली आहे. हा चिमुरडा जेवत नसल्यानं केअर टेकरनं ही मारहाण केल्याचं दिसतंय. सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करतायत. या सगळ्या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा लहान मुलांच्या डे केअर सेंटरमधल्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.